ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. अनेकांना स्मशानात पोहोचवणाऱ्या भाळवणी कमळापूर शेळकबाव येथील पुलाची उंची वाढवणार का? खेड्यांचा देश अशी भारताची जगामध्ये ओळख आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नाच्या दिशेने झेपवणाऱ्या देशातील खेड्यांची अवस्था आज देखील बिकट आहे. अनेक खेडी आज भौतिक सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. भाळवणी कमळापूर शेळकबाव या गावातील नागरिक गेल्या 2 दशकांपासून त्यांच्या गावातील नदीच्या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी करत आहेत. या गावातून वाहणाऱ्या येरळा नदीवरील पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहत असतं. खानापूर आटपाडी आणि पलूस कडेगाव या 2 गावांच्या सीमेवर असणाऱ्या या गावातील किमान 50 नागरिक तसेच विद्यार्थ्यांना या पुलावरून आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक पावसाळ्यात या पुलाचा काही भाग तुटतो, पुन्हा त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते. लोकप्रतिनिधींनी पुलाची उंची वाढवण्याची दिलेली आश्वासने हवेत फिरतात. येथील काही नागरिकांनी निवेदनं दिली, आंदोलने केली, पण याचा काहीही परिणाम झाला नाही. लोक मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत दरवर्षी त्रास सहन करतात. मृत्यूचा पूल अशी ओळख बनलेल्या या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. या मागणीला या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा पुलाचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे. अन्यथा अनेकांना यमसज्ञी पाठवणाऱ्या या पुलातून मृत्यूचा अविरत प्रवास सुरूच राहील. भारत देशाला खेड्यांची भूमी असं म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात सुद्धा या खेड्यांच्या भौतिक सुधारणासाठी या देशाने किती प्रयत्न केले, त्यापेक्षा आज ग्राउंडवरती या खेड्यांची काय स्थिती आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी आता सांगली जिल्ह्यातील भाळवणी या गावामध्ये असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरती उभा आहे. येरळा नदी जिथून सुरू होते आणि जिथे संपते अशा अनेक गावांच्या मध्ये असणारे जे छोटे छोटे पूल आहेत, ते पूल स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर देखील त्या पुलांची उंची वाढलेली नाही. या गावांनी गेली 2 दशकं त्यांच्या पुलाची उंची वाढली पाहिजे यासाठी ते सातत्याने मागणी करत आहेत. येरळा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांच्या मध्ये असणारे हे सगळे पूल जे आहेत, ते पूल आता मृत्यूचे पूल म्हणून ओळखले जात आहेत. कारण या पुलांवरती पावसाळ्यामध्ये 2 ते 3 महिने सलग पाणी असतं आणि या पाण्यातून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील, ते नागरिक वाहून गेलेले आहेत. पावसाळा आला की या पुलाच्या उंची वाढवण्यासंदर्भामध्ये राजकारणी आश्वासनं देत असतात आणि त्यांची आश्वासनं जी आहेत ती हळूहळू जसा पावसाळा संपत जाईल तशी ती हवेमध्ये विरून जात असतात. काही जर जास्त लोकांनी मागणी केली तर या तुटलेल्या पुलावरती मुरूम टाकण्यात येतो, त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात येते. मात्र लोकांची जी मागणी आहे ती मागणी आहे की या पुलाची उंची जी आहे ती उंची वाढली पाहिजे आणि या भागातल्या लोकांचा हा जो संघर्ष आहे तो संघर्ष संपला पाहिजे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.